कॅप्टन सायबरमध्ये आपलं स्वागत आहे. माझ्या बंधूची दिशाभूल करत अशोक चव्हाणांच्या सभेत नेले. माजी नगराध्यक्ष राजबहादूर कोतावर. नांदेड लोकसभा निवडणुकीचा प्रचार दिवसेंदिवस शेवटच्या टप्प्यात येत असताना आज तालुक्यातील विभिन्न खेड्यात प्रचार करून महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा नवनिर्वाचित खासदार अशोक चव्हाण यांच्या सभेत मुदखेड शहराचे माजी नगराध्यक्ष नारायणप्पा कोतावर यांना बीजेपीच्या काही कार्यकर्त्यांनी माझ्या मोठ्या बंधूची दिशाभूल करत सभेत घेऊन त्यांचा वापर करत आमच्या कोतावर कुटुंबाची बदनामी करत असून होणाऱ्या निवडणुकीत पराभव पचत नसून षडयंत्र करीत असल्याची प्रतिक्रिया माजी नगराध्यक्ष तथा काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते राजबहादूर कोतावर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट. माझे मोठे बंधू नारायणराव कोतावर यांचे वय 82 वर्षाचे आहे. त्यांना शुगर भरपूर आहे. त्यांना काय बोलायचं काय नाही काही समजत नाही. त्यांची दिशाभूल करून इथल्या काही माझी बदलामी व्हाव कोतावर राजबहादूर कोतावरची म्हणून त्यांना मोटरसायकलवर बसून मोंड्यात नेलं. मोंड्यातून पुन्हा गाडीमध्ये बसून साहेब दुसऱ्याच्या गाडीमध्ये बसून ते बाहेर गावी त्यांना घेऊन गेले. त्यांना काहीच कळत नव्हतं काय नाही काय नाही. दुसरा प्रश्न असा आहे की चव्हाण साहेबांनी आपल्या भाषणामध्ये आवर्जून अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे की ओरिजिनल कोतावर माझ्या सोबत आहे आणि डुप्लिकेट कोतावर ते काँग्रेसमध्ये, याबद्दल आपला काय खंडन आहे किंवा प्रतिक्रिया काय आहे? ओरिजिनल कोतावर म्हणजे आमचे मोठे बंधू यांना काहीच कळत नव्हतं. यांना असं काही केलं की ते बीजेपीमध्ये गेलेत म्हणून अशोकराव चव्हाण म्हणतात. मी मला डुप्लिकेट कोतावर म्हणून म्हणले. मी डुप्लिकेट नाही, मी ओरिजिनल कोतावर आहे म्हणून मी काँग्रेसमध्ये आहे. अशोकराव चव्हाण डुप्लिकेट आहे, तेच बीजेपीमध्ये गेलेत. याप्रमाणे पूर्ण जिल्ह्यामध्ये प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर चालू असताना आपण सुद्धा जाऊन ग्रामीण भागामध्ये जाऊन लोकांची हितगुज करत संवाद करत ज्याप्रमाणे प्रचार करत असताना आपणास काय वाटते की महाविकास आघाडीबद्दल कशा प्रकारची लोकांमध्ये जनमानसामध्ये सकारात्मक चर्चा किंवा कशा प्रकारची त्याच्यामध्ये प्रतिक्रिया? मी जे काँग्रेसचा खरा कार्यकर्ता आहे म्हणून खेडोपाडी जाऊन प्रचार करायला मी निघालेलो आहे. डोणगाव परिसर, पांगरगाव, सरेगाव, चोर पिंपळकोटा, मगरे पिंपळकोटा या ठिकाणी मी पूर्ण प्रचार केला. माझी मी का प्रचार करायलो म्हणून माझी बदनामी करण्यासाठी हे लोक आमच्या घराण्याला बदनाम करत आहेत. भाषणामध्ये चव्हाण साहेबांनी आवर्जून अशा प्रकारचे सुद्धा त्या ठिकाणी सांगितले आहे की आपले मोठे बंधू यांचं जे वयोमान आहे त्यानुसार त्यांची तब्येत ठीक नाही, याबद्दल आपण काय सांगणार? खरोखर आमच्या मोठ्या बंधूची तब्येत बरोबर नाही. शुगर आहे, बीपी आहे, आणखीन खूप बिमार आहेत. तरी हे सुद्धा अशोकराव साहेबांनी कबूल केलं तिथं की असून माझ्या पाठीशी आहेत तसं काहीच नाही. त्यांच्या पाठीशी नाहीत ते, आमच्या घराण्याच्या सोबत आहेत ते. त्यांना जाणून बुजून घेऊन आमची कशी बदलामी व्हाव आणि मी का मी एखाद्या म्हणजे फार फिरायले यांचं कुठंतरी स्टाफ व्हावं म्हणून हे आमच्या पाठीशी लागलेले आहेत. याबद्दल आता ज्याप्रमाणे तुमच्या भावाला त्या ठिकाणी स्टेजवर घेऊन गेले आहेत, तर तुम्ही यापुढे आता प्रचार प्रसारामध्ये ज्या वेळेस नागरिकांनी तुम्हाला जो प्रश्न केला त्यावेळेस काय? मी सांगेल खोटं आहे सगळं म्हणून सांगेल. मी माझे भाऊ तसे नाहीत, भूल थापा देऊन त्यांना घेऊन गेलेले आहेत. यापुढे आपण महाविकास आघाडीसाठी सक्रियपणे काम करणार की काम थांबवणार? 100% करणार. आता तर रात्रंदिवस करणार. आता फक्त दिवसा काम चालू होतं, आजपासून रात्रंदिवस मी काँग्रेससाठी वसंतराव चव्हाण यांना निवडून येण्यासाठी मी आहो रात्र काम कर. आपण कोण आपला पूर्ण या ठिकाणी परिचय देऊन आज जी झालेली घटना आहे त्याबद्दल आपण कशी प्रतिक्रिया देण्यात सांगा? मी श्याम नारायण कोतावर. आमचे वडील आज एक भाजपच्या कार्यकर्त्यांनी दिशाभूल करून त्यांना नेलं आणि त्या म्हणजे साहेबाला भेटण्यासाठी जायचं असं म्हणून त्यांना घेऊन गेले आणि दोन तीन गावामध्ये असं त्यांना
फिरवलं. याबद्दल आपण काय सांगणार की आपल्या वडिलांचं जे वयोमान खूप जास्त झालेलं असल्यामुळे काय वयाबद्दल थोडासा आपल्या वडिलांना कोणत्याही गोष्टी माहित असतात, कोणत्याही गोष्टी माहित असतात याबद्दल आपण हे तर मान्य करताल की आपल्या वडिलांना थोडासा त्या ठिकाणी दिशाभूल करून किंवा त्या ठिकाणी थोडा भुरळ लावून घेऊन असं होऊ शकते त्याबद्दल. नाही, आमच्या वडिलांचं वय 82 वर्षाचं आहे आणि त्यांना बीपी आणि शुगर या दोन्हीचा बऱ्यापैकी त्रास आहे. कालच ते दवाखान्यात परत आले चेक करून आणि त्यांना दिशाभूल करून नेण्याचं बऱ्याच गोष्टी त्यांना विस्मरण व्हायले आणि त्या ह्याच्यात म्हणजे त्यांना चुकीचं असं हे दाखवलं की ते असं ह्याच्यात होते की अशोकराव चव्हाण हे काँग्रेस पक्षात आहेत, त्यांना पक्षांतर केलं हे माहीत सुद्धा नव्हतं आणि ते एक भोळ्या बाबड्या ह्याच्यानी ते गेले आणि त्यांचं बाकी शो केला की त्यांचा पक्ष प्रवेश झाला. पण आमचं कुटुंब सगळं एकत्र आहे, आम्ही सगळेजण मिळून एकत्र डिसिजन घेतो. काय आपल्या कुटुंबामध्ये नंतर जे की आता काय चर्चा झाली? नाही, आता आम्ही काँग्रेस पक्षामध्ये होतो आहोत आणि राहणार आणि वसंतराव चव्हाणलाच मतदान हे निवडून आणण्याचं आम्ही पूर्ण हे करणार. ठीक आहे, ओके, छान.